मंडळी नमस्कार. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आज निवेदन सादर केलं. तसंच मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल अशी घोषणासुद्धा त्यांनी केली. तेव्हा आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. पण मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे मात्र 24 डिसेंबरच्या आपल्या अल्टिमेटमवर ठाम आहेत. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावं, फेब्रुवारीची कालमर्यादा आम्हाला अजिबात मान्य नाही, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आंदोलन करणारच असं मनोज जरांगे यांनी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन केल्यानंतर लगेचच पत्रकार परिषदेत जाहीरही करून टाकलं. मागासवर्ग आयोगाच्या अहवालापर्यंत आम्ही थांबणार नाही. इतकंच नाही तर मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आरक्षण एनटी किंवा विजे एनटी सारखं न्यायालयात टिकेल की नाही याबद्दलही आमच्या मनात शंका असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता ओबीसीतनं आरक्षण मिळण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे असं मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर आम्हाला वाटतं असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. पण त्याच वेळेला 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनावर आपण ठाम असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. त्यामुळे आता सरकारला यातून मार्ग काढायचा असेल तर पुन्हा एकदा आपले दूत मनोज जरांगे यांच्या मनधरणीसाठी पाठवावे लागतील. पाहूयात पुढच्या काही तासात काय घडतं येतंय.